योगायोगाने सुप्रीम कोर्टामध्ये क्युटिश पिटिशन लागली चोवीस तारखेच्या पहिले लागली कारण चोवीस तारखेचा टाईम बाउंड आम्ही राज्य सरकारने दिलेला त्यापूर्वी निर्णय घ्यावा त्यामुळे आज हा जर निर्णय झाला तर निश्चित फार मोठा विजय हा मराठा समाजाचा राहील हे बघा शंभरपेक्षा अधिक आकडा तरुणांचा बलिदानाचा झालेला आहे रस्त्यावरची लढाई आम्ही लढलेलो आहोत न्यायालयीन लढाई आम्ही लढलेलो आहोत कोणाचाही आरक्षणानं द धक्का लागता आम्हाला आरक्षण मिळालं होतं प्रश्न माझ्यासारख्याला हाच पडला की का कायम मराठा आरक्षणाला विरोध होतो एकीकडं राज्य सरकारने घोषणा केली की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ मग त्याच राज्याचे मंत्री स्टेटमेंट देत आहे की आम्ही तुम्हाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही समाज अतिशय नै्याशतून जात आहे आणि याच परिस्थितीमध्ये योगायोगाने सुप्रीम कोर्टामध्ये क्रुटिश पिटिशन लागली चोवीस तारखेच्या पहिले लागली कारण चोवीस तारखेचा टाईम बाउंड आम्ही राज्य सरकारला दिलेलं त्यापूर्वी निर्णय घ्यावा त्यामुळे आज हाजर जाला, तो निशित हा जर निर्णय झाला तर निश्चित फार मोठा विजय हा मराठा समाजाचा राहील हुतात्म्यांना खरं खरा बलिदान ज्यांनी दिलं त्यांना श्रद्धांजली राहील याचं कारण असं आहे की मराठा समाजाला आरक्षण नाकारताना सुप्रीम कोर्टाने दोन मुद्दे सांगितले होते त्यामध्ये प्रामुख्याने मुद्दा सांगितला होता राज्य सरकारला अधिकार आहे का एकशे दोनव्या घटनांनुसार मग सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर लोकसभेमध्ये कायदा झाला आणि ते, ते, ते सांगण्यात आलं की एकशे पाचवी घटना दुरुस्ती करतो व कुठल्याही प्रकारचं आरक्षण देण्याचा अधिकार राज्याला आहे त्यामुळे जर त्या आरक्षण देण्याचा अधिकार राज्याला तर सुप्रीम कोर्टाला ते मान्य करावं लागेल दुसरा मुद्दा होता पन्नास टक्केच्या मर्यादाचा पन्नास टक्केची मर्यादा राज्यामध्ये माझ्या बावन्न टक्के आरक्षण आहे महाराष्ट्रामध्ये दहा टक्के ईडब्ल्यू एस आरक्षण आहे तेव्हा बावन पन्नास टक्केची मर्यादा राहिलेलीच नाही सुप्रीम कोर्टाने ती टक्क्याची मर्यादा मान्य केली यामुळे तोही प्रश्न संपलेला आहे आणि तिसरा मुद्दा होता की मराठा समाज मागासलेला आहे का ती इन्क्वायरी कमिटी आहे अनेक निर्णय आहे इन्क्वायरी कमिटीवर चर्चाच होऊ शकत नाही मराठा समाज मागासलेला आहे या तिन्ही मुद्द्यावर मला विश्वास आहे की लवकरात लवकर आम्हाला न्यायदान होईल आणि आम्हाला आरक्षण परत एकदा मिळेल तुम्हाला कोर्टाकडनं अपेक्षा आहेच शंभर टक्के शंभरपेक्षा जास्त टक्के आम्हाला कोर्टाचा निर्णय आमच्या बाजूला असं तुम्हाला विश्वास आहे पण जर दुर्दैवानं निकाल आपल्या विरोधात गेला मराठा आरक्षण मराठा समाजाच्या तर नेमकं तुमची पुढची रणनीती काय असणार आहे आणि तुम्ही पुढं काय करणार आहात बघा जर दुर्दैवाने असं झालंच तर राज्य सरकारला आम्ही टाईम सांगितलेला आहे चोवीस तारखेपर्यंत मुदत दिलेली आहे एवढं मात्र निश्चित होऊन जाईल की पुन्हा पुन्हा न टिकणारं आरक्षणाचा कायदा सरकार करू शकणार नाही सरकारसमोर पर्याय राहील की टिकणारं आरक्षण द्यावं आमचा समाविष्ट करावा त्यामुळे चोवीस तारखेच्या पूर्वी हा निकाल लागणं आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे कारण राज्य सरकार याच्यामधनं वाटा काढू शकत नाही जबाबदारी झटकू शकत नाही त्यामुळे अपेक्षा आम्हाला जास्त आहे शेवटचा प्रश्न एकीकडे एक उद्यापासून राज्याचं हिवाळी अधिवेशन जे आहे ते नागपूरमध्ये सुरू होत असतं आहे त्याच पार्श्वभूमीवरती आज ही सुनावणी होती जर समजा आज संध्याकाळपर्यंत ऑर्डर अपलोड झाली तर त्याचा अधिवेशनामध्ये नेमका काय परिणाम होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं का त्या नेते मंडळीने सांगितलं की तुम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण द्यायला आम्ही सोबत आहोत ते पक्षामध्ये गेले पक्षामध्ये गेल्यानंतर त्यांची भूमिका बदलली खाजगीमध्ये त्यांची भूमिका वेगळी असती तर माझा प्रश्न तुमच्या माध्यमातून सर्व पक्षाला आहे उद्याच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर की कोणता पक्ष आहे जो जबाबदारी स्वीकारतो आणि सांगतो होय मराठा समाजाला सीमध्ये आरक्षण देण्यासाठी हा पक्ष तयार आहे आमचं दुर्दैव असं आहे हे पुढारी खाजगीमध्ये भाष्य करता परंतु देण्याची वेळ होती त्यावेळेस कोणीही समर्थन करत नाही हे आमचं दुर्दैव त्यामुळे उद्या निश्चित अधिवेशनावर याचा परिणाम होईल असा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका